पुण्यामध्ये आज एका आंदोलनाची 25वी साजरी झाली. ऐकायला जरा वेगळं वाटत असेल पण हे खरं आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खासदार संजय काकडे यांच्या विरोधात न्यू कोपरेगावच्या प्रकल्पग्रस्तांनी सत्याग्रह पुकारलाय. त्यामध्ये आंदोलनकर्त्यांनी आज काकडेंच्या कार्यालयासमोर निदर्शनं करत सलग 25व्यांदा स्वतःला अटक करून घेतली. आज आहे सोमवार. संजय नाना नमस्कार, घर द्या घर द्या, संजय काकडे घर द्या. गेले 25 आठवडे या घोषणा संजय काकडे यांच्या कार्यालयासमोर घुमत आहेत. नॅशनल डिफेन्स अकॅडमीसाठी विस्थापित व्हाव्या लागलेल्या ग्रामस्थांचा हा लढा आहे. काकडे कन्स्ट्रक्शन्स कंपनीमार्फत विस्थापितांसाठी पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात आला. मात्र या पुनर्वसनामध्ये कोपरे गावातील काही लोकांना घरं मिळाली नसल्याचंही तक्रार आहे. खासदार संजय काकडे आणि प्रशासनानं मिळून पात्रताधारक रहिवाशांवर अन्याय केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. युक्रांतच्या माध्यमातून त्याविरोधात गेले 6 महिने आंदोलन सुरू आहे. सरकारने ऑर्डर काढली तर काकडेंना घरं द्यावी लागतील, नाहीतर त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये जावं लागेल. दोनच मार्ग आहेत आणि मग सगळी चौकशी होईल. म्हणून ते काकडे अजून वर मॅन्युप्युलेट करतायत की निर्णय होऊ नये, हे तसंच घडलं जावं, परंतु ते शांत होतच नाही, त्यामुळे सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. संजय काकडेंना मात्र या मागण्या मान्य नाहीत. तक्रारदारांनी त्यांचा हक्क कायदेशीर मार्गानं सिद्ध केल्यास त्यांना त्यांची घरं देण्यास आपण बांधील असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे हे आंदोलन म्हणजे स्टंटबाजी असल्याचा प्रत्यारोपही त्यांनी केला. सांगितलं की हे 25वं असू 50वं असू माझ्या भूमिकेत काही बदल होणार नाही आहे आणि ह्यांचं सगळ्यांची भांडणं गव्हर्नमेंटशी आहेत. माझं एकही यांनी 7-12 दाखवलं तर त्याला मी द्यायला बांधील आहे. ह्यांनी यांची मालकी सिद्ध करावं मी द्यायला तयार आहे ना, मी आधीही सांगत आलो आहे. आणि ह्याच्यामध्ये 80% लोक हे भाड्याने दिले लोक इथे. प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी अशा प्रकारचं आंदोलन होतं. ठराविक काळ निदर्शनं केल्यानंतर पोलीस आंदोलनकर्त्यांना अटक करून घेऊन जातात. पोलीस स्टेशनमध्ये नाव नोंदणी झाली की सुटका असा हा नित्यक्रम आहे. सोमवारी झालेलं आंदोलन हा रौप्य महोत्सवी सत्याग्रह होता. या पुढच्या काळात काकडेंच्या कार्यालयासमोर न बसता जनतेच्या दरबारात हा प्रश्न नेणार असल्याचं डॉक्टर सप्तर्षींनी म्हटलंय. हल्लीच्या काळात जी काही आंदोलनं होतात ती विशिष्ट प्रकारची एक स्टाईल असते. म्हणजे कोणी म्हणतो खळखटाक तर कोणी म्हणतं आमच्या स्टाईलनी उत्तर देऊ, तशीच ही देखील एक स्टाईल आहे. मात्र ही स्टाईल सत्याग्रह प्रकारात मोडणारी आहे. डॉक्टर कुमार सप्तर्षी या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत आणि त्यांना विश्वास आहे आम्हाला एक दिवस यश मिळेल. बघूयात त्यांच्या या सत्याग्रहाला आजच्या काळात कितपत यश मिळतंय ते. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडपूरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.